नगर औरंगाबाद महामार्गावरील दहेगाव बंगला येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकी स्वारांना धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार बेशुद्ध पडला असून त्याची ओळख अद्यापही पडलेली नाही. रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्यास दुचाकी स्वाराने धडक दिल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघांपैकी एक जण हा गंभीर जखमी झालाय. हा अपघात सोमवारी सकाळी दहगाव बंगला येथे झाला. वाळूसकडून नेवासा गंगापूरकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MM17R5028 या दुचाकी समोर रस्ता ओलांडणारा पादचारी आल्याने त्यांच्यात धडक होऊन दुचाकी जोरात घसरली. सोमवारी या अपघातात रस्ता ओलांडणारा पादचारी किरकोळ जखमी झाला तर दुचाकी स्वार गंभीर जखमी होऊन जागेवरच बेशुद्ध पडला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या अपघातानंतर मोठी गर्दी जमा झाली. जखमी SMIDC वाऊस पोलीस ठाण्यातील सरकारी रुग्णवाहिकेतून उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तो बेशुद्ध असल्याने त्याचे नाव आणि पत्ता कळू शकला नाही. या अपघाताची नोंद वाऊस पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास हा पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदुकुमार आव्हाळे हे करत आहेत.